कोरोनाच्या महामारीमध्ये संपूर्ण जग बंदिस्त झालं असतानाच ऑनलाईन व्यवहार सगळीकडे केले जात होते आणि या ऑनलाईन व्यवहारामधून ऑनलाईन गैरप्रकार जे आहेत ते देखील वाढत होते. RTIमधून अर्थात माहिती अधिकार कायद्यामधून धक्कादायक अशी आकडेवारी समोर आली आहे. पुणे स्थित सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती मागवली होती. ही नेमकी माहिती काय आहे हे आपण थेट प्रफुल्ल सारडा यांच्याकडून जाणून घेऊया. सर, कोरोनामध्ये संपूर्ण जग बंदिस्त झालं होतं आणि अशामध्ये कोरोनामध्ये ऑनलाईन जे व्यवहार होते ते होत असतानाच गैरप्रकार जे आहेत ते वाढत होते. आपण RTIमधून माहिती मागवली आहे, काय आकडेवारी समोर आली आहे? मी RBIला RTIकडून माहिती मागितली होती की ऑनलाईन फ्रॉड, डिजिटल फ्रॉड ह्याची आकडेवारी सांगा, कोरोनामध्ये किती झाली होती ह्याची आकडेवारी सांगा. तर ते RBIने जी मला माहिती दिली आहे ती खूपच धक्कादायक आहे. आणि आपण आता हा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो आहे की ऑनलाईन पेमेंट, डिजिटल पेमेंट आणि UPI पेमेंट हे एक श्राप आहे की वरदान आहे? कारण जेवढे फ्रॉड झालेले आहेत ते जवळपास 15 लाखच्या आसपास क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि UPI डिजिटल मिळून फ्रॉड झालेले आहेत. त्यातली सर्वात जास्त जी संख्या आहे ती UPI पेमेंटची आहे. म्हणजे आत्ता आपण जे बघतो वेगवेगळ्या ॲपच्या माध्यमातून, फोनपे, गुगल पे, भीम ॲप, हे जे वेगवेगळे ॲप वापरून आपण जे पेमेंट करतो त्यांची जवळपास आकडेवारी 9.5 लाख फ्रॉड ट्रान्झॅक्शनच्या आसपासची आहे. आणि त्यामध्ये UPI पेमेंटमध्येच लोकांचे जवळपास 2000 कोटी गेलेत. आणि डेबिट आणि क्रेडिट कार्ड ह्यांची जी आकडेवारी ती जवळपास 5-5.5 लाखाची आणि तिथे 1000 कोटी गेलेत. म्हणजे आपण जर एकंदरीत जर बघितलं तर कोरोनाच्या काळात ही जी आकडेवारी जी आहे ती 15 लाखाचे फ्रॉड ट्रान्झॅक्शन झालेत आणि त्यामध्ये 3000 कोटींचा सुना जो आहे तो या सर्वसामान्य जनतेला लागलेला आहे. आता यामुळं मला असं वाटतं की कुठे ना कुठेतरी गव्हर्नमेंटनी सुद्धा काहीतरी स्टेप्स घेतल्या पाहिजे होत्या. अवेअरनेस खूप जास्त प्रमाणात क्रिएट झालं पाहिजे. कारण आज तुम्ही, मी, भाजीवाला, दूधवाला, असे प्रत्येक लहान माणूससुद्धा जो आहे तो UPIचा वापर करतो. परंतु त्या मानाने जेवढी अवेअरनेस व्हायला पाहिजे होती एवढी काही दिसत नाही आहे. आणि ह्याचाच भुर्दंड आज सर्वसामान्य लोकांना बसतो आहे. ही धक्कादायक अशी आकडेवारी आहे. राज्य सरकार असेल, केंद्र सरकार असेल, ऑनलाईन व्यवहारांना प्रोत्साहन द्या असं वारंवार सांगत असतात. आता या तुलनेतनं आपण सर्वसामान्य नागरिकांना काय आव्हान कराल किंवा काय सांगाल? नुसतं ऑनलाईन व्यवहार करा एवढं सांगून काय होणार नाही. जसं मी आधीच बोललो की अवेअरनेस खूप गरजेचं आहे. त्यांना योग्य ते मी म्हणेल की कमी जास्त ठिकाणी किंवा जे कमी शिकले लोक आहेत त्यांना कुठेतरी याबाबत एज्युकेटेड केलं पाहिजे. बँकांची सुद्धा ती जबाबदारी आहे. कारण आज कुठे ना कुठे प्रत्येक माणसाचं कुठल्या ना बँकेत अकाऊंट आहेच. तर बँकांनी तरी त्यांच्या लेवलवर एक ट्रेनिंग सेशन ठेवलं पाहिजे की जेणेकरून लोकांना ऑनलाईन पेमेंट, UPI पेमेंट कसं व्यवस्थितपणे करता येईल आणि ते फ्रॉडला बळी नाही पडणार आणि जेणेकरून त्यांच्या कष्टाचा जो पैसा आहे तो त्यांच्या अकाउंटमध्ये सेफ राहील. त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर सर्रास होणारा जो UPI पेमेंटचा वापर आहे त्याच्यातून सर्वसामान्य नागरिकांनी देखील अलर्ट राहण्याची गरज जी आहे ती या निमित्ताने निर्माण झाल्याचं पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकट्ट्यासह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.